राधानगरी तालुक्यात जुलै ऑगस्ट महिन्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला, त्यानंतर पावसानं दडी मारली आहे. सध्या अधूनमधून होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीकाठावरील ऊस पिकावर तांबेरा या रोगाचं आक्रमण झालंय. या रोगामुळे ऊसाची पानं तांबूस पिवळी पडत आहेत. तांबेरामुळे ऊस उत्पादनात घट होण्याची चिन्ह दिसत आहेत. कृषी विभागानं शेतकऱ्यांना मोफत औषधं द्यावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये. राधानगरी तालुक्यात जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ऊस पीक धोक्यात येत आहे. ऊसाला मिळणारा भाव आणि त्यासाठी येणारा खर्च याचा तर ताळमेळच बसत नाही. दरवर्षी येणारा महापूर, खतांची झालेली दरवाढ, कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू होत असल्यानं उतार्यात येणारी घट आणि काटामारी या सर्व गोष्टी ऊस उत्पादकाच्या पाचवीला पुजलेल्या आहेत. त्यात भर म्हणजे ऊसावर पडलेल्या तांबेरानं ऊसाची वाढ खुंटली आहे. या रोगामुळे नवीन पानांची निर्मिती होत नाही, असलेली पानं पिवसळ पडून गळून जातात. ढगाळ वातावरणामुळे पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यानं प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत नाही, त्यामुळे अन्न निर्मिती प्रक्रिया थांबली जाते आणि उत्पन्नात घट होते. कोश 86032-9905 या ऊस पिकाची अवस्था पाहून ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेत. नदी आणि ओढ्याच्या काठावरील ऊस पीक कुजून गेलंय, त्यामुळे यावर्षी ऊसातून फारसं उत्पन्न मिळणार नाही अशीच परिस्थिती सध्या तरी असून, कृषी विभागानं ऊसाच्या तांबेरावर शेतकऱ्यांना मोफत औषधं पुरवावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये.